नमस्कार, मी अजित चव्हाण, स्वागत आहे बुलेटिन मध्ये आपलं. आयपीएल मध्ये बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स या संघांच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे. आज याच दोन संघांबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत आमच्या आयपीएल दंगल या विशेष कार्यक्रमामध्ये. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आयपीएलमधला हाय प्रोफाईल संघ आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आयपीएलच्या 11व्या हंगामामध्ये विजयाचा प्रमुख दावेदार समजला जातोय. त्यामुळं खरंच हा संघ पहिल्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरतो का याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. सतराच्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अखेरच्या स्थानावर होता. या संघात दर्जेदार क्रिकेटपटू असूनही गेल्या 10 वर्षात कोहलीच्या संघाला आयपीएलची ट्रॉफी काही उंचावता आलेली नाही. संघात अनेक मोठी नावं, मात्र मैदानावर संघाचा खेळ कायमच सुमार झालाय. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सही या संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकलेले नाहीत. बंगळुरूच्या संघाचं बलस्थान ही कायम त्यांची फलंदाजी असते. या हंगामातही या संघामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांचा समावेश आहे. काही प्रमाणात संघ व्यवस्थापनानं संघात समतोल साधण्याचा प्रयत्नही केलाय, मात्र अंतिम 11 जणांचा संघ निवडताना विराट कोहलीला चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत. त्यातच ख्रिस गेल सारखा मॅच विनर यावेळी या संघात नसणार आहे, त्यामुळेच त्याची उणीव बंगळुरूच्या टीमला चांगलीच जाणवणार आहे. दरम्यान कोहली 5 गोलंदाजांसह मैदानावर उतरेल अशीच शक्यता अधिक आहे. यजुवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर असे सर्वोत्तम फिरकी गोलंदाज या संघामध्ये आहेत. क्विंटन डिकॉक, मोइन अली, ब्रँडन मॅकलम, कोरी अँडरसन, ख्रिस वोक्स आणि टीम साऊदी या परदेशी क्रिकेटपटूंपैकी कुणाला संधी द्यावी हा प्रश्न कर्णधार विराट कोहली समोर असणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदन वन म्हणून ओळखली जाते, मात्र गेल्या हंगामात फलंदाजांना या खेळपट्टीवर फलंदाजी करणं चांगलंच कठीण झालं होतं, तर फिरकी गोलंदाज चांगलेच यशस्वी झाले होते. या हंगामातही गुणवान फिरकीपटू या संघात आहेत, त्यामुळे फिरकी गोलंदाजांच्या आणि स्फोटक फलंदाजांच्या जोरावर बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स आपला 10 वर्षांचा आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि आयपीएलच्या याच घडामोडींवर चर्चा करण्याकरता आपल्याबरोबर आहेत आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले. सुनंदन, 2018चा आयपीएल हंगाम हा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सच्या बंगळुरूचा असेल का, काय वाटतं? विराट कोहली आयपीएलची ट्रॉफी हातात घ्यायला जीवाचं रन करेल, कारण 10 वर्ष हा खेळाडू अगदी ज्युनियर अंडर 19 खेळाडू ते वर्ल्ड नंबर बेस्ट बॅट्समन, वर्ल्ड नंबर 1 क्रिकेटर अशा पद्धतीचा प्रवास आयपीएल बरोबर विराट कोहलीने केला आहे. आणि एकच शल्य त्याच्या मनात आहे आणि ते म्हणजे अजून आयपीएलच्या ट्रॉफीला त्याचा हात लागलेला नाही आहे, त्यामुळे ही आयपीएल त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. संघ बांधणीच्या बाबतीत ज्या काही उणीवा होत्या त्या दूर करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. स्वतः 3 आठवड्याची व्यवस्थित विश्रांती घेऊन आयपीएलसाठी संपूर्णपणे सज्ज झालेला माणूस हा विराट कोहलीच्या रूपानं आपल्याला बघायला मिळेल. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, अजून एक उणीव बारीकशी होती ती त्यांनी भरून काढली आणि तो म्हणजे उत्तम प्रशिक्षक गॅरी कस्टनच्या रूपानं त्यांनी टीममध्ये आणलेला आहे. या सगळ्याचा विचार करता ही आयपीएल विराट कोहलीसाठी नुसती महत्त्वाची नाही तर परिणामकारक असू शकते. सुनंदन अगदी खरं आहे, विराटला विजयाची भूक आहे आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे फक्त आयपीएलच्या विजय ट्रॉफीला त्याचा हात लागलेला नाही, त्यासाठी तो नक्कीच प्रचंड भूकेला असेल, प्रचंड कष्ट करण्याची त्याची तयारी असणार आहे. आक्रमक विराट कोहली आणि शांत प्रशिक्षक गॅरी कस्टन, हे कॉम्बिनेशन या आयपीएलमध्ये सुपरहिट ठरेल का सुनंदन, काय वाटतं?
फायर अँड आईस ज्याला इंग्रजीत म्हणतात तसा हा प्रकार आहे. कॉम्बिनेशनच जबरदस्त आहे. एकीकडे गॅरी कस्टन अत्यंत शांत सुस्वभावी आणि विचारी प्रशिक्षक आहे, तर दुसरीकडे त्याचा कॅप्टन जो विराट कोहली आहे तो म्हणजे धडाकेबाज क्रिकेटर आहे. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन मला वाटतं परिणामकारक होऊ शकेल. त्याचं कारण 2011 वर्ल्ड कपच्या अगोदर 2011 वर्ल्ड कपपर्यंत या दोघांनी एकत्र काम केलेलं आहे आणि त्याचा परिणाम विराट कोहलीवरती काय झाला आहे त्यांनी उघडपणे कबूल केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय त्यांनी घेतलेला असावा. गॅरी कस्टन घेण्याचा आरसीबीला नक्कीच मोठा फायदा होईल. सुनंदन, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाच्या टीम कॉम्बिनेशन बाबतीत तुमचं काय मत आहे? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाबतीमध्ये काय सांगा? मला वाटतं दोन मुद्दे याच्यातले महत्त्वाचे ठरतील. एक म्हणजे त्यांची बॅटिंग जी होती ती टॉप हेवी होती. गेल आणि कोहली ओपनिंगला यायचे आणि नंतर डायरेक्ट ए बी डी विलियर्स यायचा. जर का समोरच्या टीममध्ये कुठल्या बॉलरचं नशीब किंवा त्या दिवशी क्रिकेट देव त्याच्यावरती फिदा झालेला असला आणि या तिघांची विकेट गेली तर खाली नंतर सावरायला फारसे फलंदाज नव्हते. मला वाटतं या सगळ्यांचा विचार करून आर सी बीनी थोडीशी स्ट्रॅटेजी बदललेली आहे. गेलवरती त्यांनी पाणी सोडलेलं आहे, ए बी डी विलियर्सला पकडून ठेवलेलं आहे, कोहली तर अर्थातच आहे, त्याच्याबरोबर क्विंटन डिकॉकला त्यांनी घेतलेला आहे महत्त्वाचा प्लेयर, मोईन अलीला त्यांनी घेतलेला आहे महत्त्वाचा प्लेयर, ग्रंथोमला त्यांनी घेतलेला आहे जो अत्यंत गुणवान किवी ऑलराऊंडर आहे, आणि दुसरं म्हणजे ओल्ड वाईन किंवा मुरलेलं लोणचं म्हणजे ब्रँडन मॅककुलम. या सगळ्यांना घेऊन त्यांनी मला वाटतं ज्या काही त्रुटी होत्या त्या बरोबर भरून काढलेल्या आहेत. त्यामुळे आता मला आर सी बीची टीम जरा जास्त बॅलन्स वाटते. सुनंदन, आय पी एलच्या या मोसमामध्ये यजुर्वेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर आर सी बीसाठी मॅच विनर ठरतील का? काय वाटतं? नक्कीच. एक लक्षात घ्या, भारतीय टीमचा दरवाजा चहलला केवळ आय पी एलमुळे उघडला गेलेला आहे आणि त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरनी सुद्धा चांगली कामगिरी रणजी ट्रॉफी आणि आय पी एलमध्ये केली. गेल्या वर्षी पुण्याकडनं तो खेळलेला होता, नवीन बॉल त्यांनी टाकलेला होता यशस्वीपणे आणि त्यामुळे त्यांना इंडियन टीमचे दरवाजे उघडलेले आहेत. या दोन्ही बॉलर्समध्ये मला वाटतं परफेक्ट कॉम्बिनेशन मला दिसतं आहे, कारण एक चांगला ऑफ स्पिनर आहे, एक चांगला लेग स्पिनर आहे, दोघंही मनानी डोक्यानी सॉलिड स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये जेव्हा फील्ड रेस्ट्रिक्शन आहेत तेव्हाही बॉलिंग करायला हे दोन्ही बॉलर्स घाबरत नाहीत ही गोष्ट महत्त्वाची आहे. मनाची कणखरता स्पिनर करता महत्त्वाची असते. याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, आर सी बीला निम्म्या मॅचेस ह्या त्यांच्या घरच्या मैदानावर खेळायला लागतात म्हणजे चिन्नास्वामीवरती, जे ग्राउंड बॉलर करता विनाशकारक आहे. तिथं मारलेला बाकी ठिकाणी बॉल असा जातो आणि खाली उतरतो, परंतु आर सी बीच्या ग्राउंडवरती बॉलनी एकदा मारला बॅट्समननी की तो विमानाने टेक ऑफ केला तसाच बाहेर जातो, असं काहीतरी तिथलं गणित आहे. अशा परिस्थितीमध्ये अडचणीच्या काळ याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा हे दोन बॉलर मला वाटतं परिणामकारक गोलंदाजी करू शकले तर आर सी बीला यशाचा मार्ग सापडेल आणि म्हणून मला वाटतं या दोन्ही बॉलरना खूप महत्त्व दिलं गेलं आहे आर सी बीच्या एकंदर संघाच्या घटनेच्या बाबतीत. सुनंदन, माझा पुढचा प्रश्न आर सी बी संबंधातच असणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि ए बी डी विलियर्स या दोघांवरतीच आर सी बीच्या फलंदाजीची मदार असणार आहे का? फलंदाजी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, काय सांगा? मला वाटतं दोन बाइंडिंग फॅक्टर आहेत, एक ए बी डी विलियर्स आहे, दुसरा विराट कोहली आहेत. याच्यापैकी एक जण 17-18 ओव्हर्स किंवा 20 ओव्हर खेळू शकला तर चित्रच बदलून जाणार आहे आणि या दोन्ही बॅट्समनला त्याचं महत्त्व हे दोघंही जाणून आहेत. दोघंही सक्षम आहेत, बोलायचीच गोष्ट नाही आहे, कारण ए बी डी विलियर्स हा 360 degree प्लेयर मानला जातो, कारण विकेटकीपरच्या मागणपासनं तो फटके मारणं चालू करून विकेटकीपरच्या मागं संपू शकतो, इतका परिपूर्ण मर्यादित षटकांचा बॅट्समन हा ए बी डी विलियर्स आहे. आणि दुसरा आहे विराट कोहली, की ज्याच्या मनाची कणखरता आणि बॅटिंगमधली ताकद ही जर का एकत्र आली तर तो दंगा करू शकतो. त्यामुळे या दोन बॅट्समनच्या जीवावरती आर सी बीचं बरंच काय अवलंबून आहे. या दोघा बॅट्समनपैकी एक जरी मैदानावरती पूर्ण वेळ थांबला तरी संपूर्ण चित्र बदलेल, मोठा स्कोर करताना किंवा त्याचा पाठलाग करताना त्यांना त्रास नाही होणार. सुनंदन, विराटच्या बाबतीत मला एक प्रश्न विचारायचा आहे. कायमच विराटची फलंदाजी आपण बघतो, पण एका विश्लेषकाच्या नजरेतून विराट कोहलीच्या फलंदाजीची वैशिष्ट्य काय सांगता येतील? आय पी एलमध्ये ती कशी असेल त्याची फलंदाजी, काय सांगा? बदललेला बॅट्समन मी बघितलेला आहे, कारण जेव्हा सुरुवात झाली होती आय पी एलची
त्यावेळेला जो विराट कोहली होता फ्लॅम्बॉयंट होता उत्साही होता आणि नंतर एखादं लोणचं मुरावं तसा तो मुरत गेलेला आहे क्रिकेटमध्ये. मॅच्युरिटी त्याच्यामधली वाढलेली आहे, कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि ओव्हरऑल क्रिकेटचा एक जो त्याचा आवाका आहे तो आवाका वाढलेला दिसतोय. पहिल्या बॉलला सिक्सर मारणं म्हणजेच तुम्ही काही फार मोठं शौर्य करून दाखवता अशातली गोष्ट नाही, तर एक इनिंग पॅनआउट कशी करायची, धावांचा पाठलाग करण्याचा तर तो बादशाहच आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता विराट कोहलीमध्ये झालेला बदल हा खूप मोठा आहे आणि तो आनंदकारक आहे. गौतम गंभीरचा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ आयपीएलमध्ये आपली छाप सोडायला आतुर आहे. या हंगामात दिल्लीला ऑस्ट्रेलियाचा लिजेंडरी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगचं मार्गदर्शन मिळतंय, त्यामुळे हंगामामध्ये दिल्लीची कामगिरी निश्चित चांगली होईल अशी अपेक्षा आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ आयपीएलच्या 11व्या हंगामात आपल्या कामगिरीनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झालाय. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ आयपीएलची ट्रॉफी उंचवण्याच्या उद्देशानंच मैदानात उतरणार आहे. या हंगामात दिल्लीच्या संघात अनेक बदल झाले. या संघामध्ये युवा आणि अनुभवी क्रिकेटपटूंचा भरणा आहे, तसंच रिकी पॉन्टिंगचं मार्गदर्शनही या संघाला मिळणार आहे. कर्णधार गौतम गंभीरनं याआधी कोलकाता नाईट रायडर्सला आपल्या नेतृत्वाखाली एक हाती विजय मिळवून दिलेत आणि आता दिल्लीच्या संघाला तो आयपीएलची ट्रॉफी जिंकून देण्यासाठी आतुर असेल. Certainly a great honor for me to be here and be the head coach of such a fantastic franchise in the Delhi Daredevils. We've been talking a lot over the last few months about this job and about this role, and I was attracted to the franchise because of the people that I knew I was going to be working with. I've had a longish association with Hemant, haven't had quite as much to do with Gautam, obviously played a lot against him over the years and absolutely respect everything that he's done as a player at international level and IPL level. He's been a fantastic leader of the Knight Riders for a number of years, and we're very, very excited about bringing his leadership and his skill to the Delhi Daredevils team. So I'm really excited about the challenge that we have ahead of us for the next 2 months. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल आणि रिषभ पंत अशा धडाकेबाज फलंदाजांचा भरणा या संघात आहे, तर मोहम्मद शमी आणि ट्रेंट बोल्टवर गोलंदाजीची भिस्त असेल. अमित मिश्रावर फिरकी गोलंदाजीची धुरा असणार आहे. रिकी पॉन्टिंगचं मुलाचं मार्गदर्शन ह्या संघाला लाभलंय, त्याच्या अनुभवाचा फायदा दिल्लीच्या टीमला मिळणार आहे. पॉन्टिंगही दिल्लीच्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. Delhi in the first 3 years of the IPL as well, and then obviously went to KKR, but it's always great when coming back to the place where you actually started. So hopefully I can finish some of the unfinished business which I had, because obviously when you start your IPL career with a certain franchise, you always think of winning the IPL for them, and obviously I've got this another opportunity to do something like that for the same franchise which I started with, and obviously it's a home team as well. So really looking forward to it, and obviously we've got someone like Rikki Ponting, obviously unbelievable player, legend of the game, and at the same time brilliant coach as well, knows what it takes to win, and hopefully with his experience we can actually go all the way this year as well. So really looking forward to it. आता दिल्लीच्या संघाला गौतम गंभीर आणि रिकी पॉन्टिंग प्ले ऑफ गाठून देण्यास यशस्वी होणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कामगिरीकडे या आयपीएलच्या मोसमामध्ये अवघ्या क्रिकेट प्रेमींचं लक्ष असणार आहे. माझे सहकारी सुनंदन लेले आपल्या संपर्कात आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. सुनंदन, ज्या पद्धतीनं आता आपण ही सगळी बातमी दाखवली, दिल्ली डेअरडेव्हिल्सची कामगिरी या मोसमामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या तमाम चाहत्यांचं या कामगिरीकडे लक्ष लागलं, काय सांगाल? मला जास्त आशा वाटते, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. गौतम गंभीर जो लोकल बॉय आहे तो कलकत्ता सोडून दिल्लीला परत आलेला आहे, त्याचा मोठा परिणाम टीमवरती होऊ शकतो, कारण गौतम गंभीर अत्यंत विचारी आणि गो गेटर, ज्याला इंग्रजीत म्हणतात की तो काम करून घेऊ शकतो. आय पी एलमध्ये कॅप्टनला काम करावं लागतं आणि करून घेण्याची एक हातोटी लागते, ती गौतम गंभीरकडे आहे. शाहरुख खाननी त्याला उगाच निवडलेलं नव्हतं,
आणि त्यांनी के के आरला कलकत्ता नाईट रायडर्सला यशाचा मार्ग एक हाती दाखवलेला होता. ओपनिंगला येऊन चाणाक्षपणे धावा गोळा करण्याचं तंत्र गौतम गंभीरकडे आहे, त्यामुळे गौतम गंभीरच्या अंडरची दिल्ली डेअर डेव्हिल्स टीम यावेळीची वेगळी असं मला वाटतं. सुरंदन, गौतम गंभीर त्याची आक्रमकता पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांना पाहायला मिळेल का? आक्रमक गौतम गंभीर या आयपीएलमध्ये दिसेल का? काय वाटतं? 100% तो मागं हटणारा प्लेयरच नाही आहे, तो छोट्या चढीचा प्लेअर आहे, परंतु मनात त्याच्या धगधगती क्रिकेटची आग आहे. आफ्रिदीला सुद्धा तो नडलेला होता, त्यामुळे तो कोणालाही नडताना घाबरत नाही. मैदानावर असू देत, मैदानाच्या बाहेर असू देत, आरेला कार्य करायला तो घाबरत नाही, त्यामुळे एक सकारात्मक परिणाम. कारण 20 ओव्हरच्या मॅचेसमध्ये तुम्हाला आक्रमकतेशिवाय दुसरा शब्दच वापरून चालत नाही. जास्त विचार करण्याला वेळ नसतो, तुम्हाला दरवेळेला कृती करून दाखवायला लागते. गौतम गंभीर ती करू शकतो आणि करून घेऊ शकतो. सुरंदन, आपला मुंबईकर पृथ्वी शॉ आता दिल्लीकर झालाय, मुंबईच्या या होतकरू क्रिकेटपटू करता आयपीएलचा हा मौसम किती महत्वाचा ठरणार आहे काय सांगा? ह्यूज एक्सपिरियन्स त्याला मिळणार आहे, प्रचंड मोठा अनुभव. मला 2008 सालचा विराट कोहली आठवतो, जेव्हा तो RCB मध्ये गेलेला होता. पृथ्वी शॉ तसाच आलेला आहे, वर्ल्ड कप जिंकून तो IPL मध्ये आलेला आहे, त्यामुळे त्याच्याकरता ही टुर्नामेंट खूप महत्त्वाची आहे. आणि मला वाटतं पृथ्वी शॉ हा शांत विचारी प्लेअर आहे. मैदानावर तो आक्रमक असतो, मैदानाच्या बाहेर तो अनावश्यक आक्रमक नसतो, त्यामुळे विचारी खेळाडू म्हणून जर का तो पुढे आला त्याला संधी मिळणार आहे. आणि फक्त एकच सांगतो, नुसता एकच तो मुंबईकर महत्त्वाचा खेळाडू नाही, श्रेयस अय्यरवर सुद्धा नजर आहे. आणि श्रेयस अय्यरचा परिणाम असा होणार आहे की श्रेयस अय्यर किंचित सिनियर प्लेअर आहे मुंबई टीमचा, आणि पृथ्वी शॉ हा ज्युनियर प्लेअर आहे. दोघंही एकत्र खेळलेले आहेत, त्यामुळे एक ते बॉन्डिंगचा फॅक्टर आहे, तोही महत्वाचा राहणार आहे. सुरंदन, अनेकांच्या बाबतीमधलं, विशेषतः नवीन क्रिकेटपटू जे आहेत त्यांच्या बाबतीतलं तुम्ही केलेलं विश्लेषण खरं ठरलंय हे मी पाहिलंय. पृथ्वी शॉ ताज्या दमाचा खेळाडू आहे, नवा खेळाडू आहे. पृथ्वीच्या फलंदाजीच्या शैलीबद्दल तुम्ही काय सांगा? खडे खडे मारणारा प्लेअर आहे, स्वतःला बॅक करतो, शॉट्स खेळायला घाबरत नाही. दिल्लीची विकेट जी आहे ती किंचित बॅटिंग फ्रेंडली होऊ शकते सुरुवातीच्या काळामध्ये, नंतर जसा उन्हाळा वाढत जातो तशी दिल्लीची विकेट थोडीशी खराब होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वी शॉच्या बॅटिंग स्टाईल करता दिल्लीची विकेट ही एकदम चांगली आहे. सुरुवात कशी होते ह्याला खूप महत्त्व आहे. जर का सुरुवातीला त्याला सूर गवसला तर त्याला रोखणं अवघड होऊन बसेल. सुरंदन, दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या टीम कॉम्बिनेशन बाबतीत काय वाटतंय? या टीमचं कॉम्बिनेशन कसं आहे, कशी असेल मैदानावरती ही टीम, या टीमचं कॉम्बिनेशन काही वेगळं वाटतंय काय वाटतंय? गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दिल्लीचं टीम कॉम्बिनेशन मला बऱ्याच प्रमाणात ठीक झालेलं वाटतंय. एकीकडे त्यांनी ऋषभ पंतला ठेवलेलं आहे, दुसरीकडे मोहम्मद शमीला त्यांनी ठेवलं आहे, जो जखमी वाघ आहे. एक लक्षात घ्या, ह्या वेळेला मोहम्मद शमी हा स्वतःला वेगळ्या पद्धतीने प्रूव्ह करायला जाईल असं मला वाटतंय. आणि त्याच्याबरोबर एक अत्यंत भरवशाचा, नाही मी म्हणणार बेभरवशाचा, परंतु प्रचंड धोकादायक खेळाडू हा दिल्लीने घेतला आहे, आणि तो म्हणजे ग्लेन मॅक्सवेल. जर तो सुटला तर कुणीही समोरच्या बॉलर्सला वाचू शकत नाही, बॉलिंगमध्येही थोडी तो मदत करू शकतो. त्यामुळे एकीकडे तुमच्याकडे ऋषभ पंत आणि ग्लेन मॅक्सवेल सारखे फटाका प्लेअर आहेत, तर दुसरीकडे तुमच्याकडे पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर सारखे परिणाम साधू शकणारे प्लेयर्स आहेत. याचा विचार करता ह्यावेळेला दिल्लीची टीम ही जास्त परिणाम साधू शकेल. सुरंदन, अत्यंत सुंदर अशी चर्चा झाली. आपण आयपीएलची ही जी दंगल आहे, ही दंगल भरण्यापूर्वी आपल्या तमाम प्रेक्षकांची जी उत्सुकता आहे, जी चर्चा आहे, ती सगळी आपण शमवण्याचा प्रयत्न निश्चित या चर्चेमधनं केला आहे. आपण पुढचा आयपीएलचा अख्खा सीझन रोज हे विश्लेषण आयपीएलमधल्या वेगवेगळ्या बातम्या घेऊन प्रेक्षकांना भेटणार आहोत. आज ही सुंदर चर्चा केल्याबद्दल आपले आभार. या बुलेटिनमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Z24 तास. राहा एक पाऊल पुढे. Z24 तास. राहा एक पाऊल पुढे.